नागपूर शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढतच असल्याचं सध्या चित्र. जानेवारी ते सप्टेंबर या 9 महिन्याच्या कालावधीत खुनाचे तब्बल 64 गुन्हे दाखल झालेत. आरटीआय अंतर्गत प्राप्त झालेल्या माहितीत ही आकडेवारी समोर आली आहे, त्यामुळे नागपूर पोलीस दलाच्या एकूणच कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागपूरचा क्राईम ग्राफ चिंतेचा मुद्दा. पोलिसांचा शहरावर वचक आहे की नाही? गेल्या वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं. नागपूर शहर राज्याची उपराजधानी आता क्राईम कॅपिटल होऊ लागलीय. 2017 मध्ये सप्टेंबर पर्यंत एकूण 64 खून झालेत. माहिती अधिकारात ही गंभीर बाब उघड झालीय. खुना व्यतिरिक्त इतर गुन्ह्यांची संख्याही मोठी आहे. 7,237 गुन्हे नोंदवण्यात आलेत. गेल्या वर्षीपेक्षा ही संख्या कमालीची वाढलीय. नागपूरचे मुख्यमंत्री असल्यामुळे जास्तीत जास्त पोलीस या ठिकाणी असतात, तर या ठिकाणी शांततच असायला हवी. कारण त्यांचा एक जो दबका आहे तो दबका कमी झाला की काय असं मला वाटतं. कारण 64 खून म्हणजे फार जास्ती झाले, किंवा 9 महिन्यात झालेले आहे, आणि याकडे सरकारी लक्ष द्यायला पाहिजे. गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेला अत्याधुनिक करण्याचं काम सुरू आहे. एनकॉप्स आणि भरोसा सेल सारखे नवे प्रकल्प पोलीस दलात सुरू करण्यात आलेत. ऑनलाईन तक्रारींची सुविधाही सुरू झाली आहे. मात्र एवढं होऊनही गुन्ह्यांची संख्या कमी होताना दिसत नाहीये. सोशल वर्क कॉलेज को मैं रिक्वेस्ट केला ती तो तुम्ही अभ्यास करून काय सांगा, आपण कोणतं एजन्सी केलं पाहिजे, कोण केलं पाहिजे, म्हणजे कुटुंब व्यवस्थामध्ये कोणता स्टेक होल्डर समाजामध्ये कारवाई केलं पाहिजे, त्याच्याबद्दल आम्ही त्यांना विचारलं. त्यांनी काय इन्साइट्स आपल्याला दिल्यानंतर ते आपण शेअर करू. नागपूरचं स्मार्ट शहर करण्यासाठी अनेक प्रकल्प सुरू आहेत. गुन्हेगारी कमी करण्यासाठी अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारीही नागपुरात तैनात होते. तरीही गुन्हेगारीवर आळा घालण्यात अपयशच आलं. वाढती गुन्हेगारी पोलिसांना नियंत्रणात ठेवता येत नसेल तर कुठेतरी काहीतरी चुकतंय, यात काही शंकाच नाही. जितेंद्र शिंगाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर.